नाही, महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आजच्या दिवस जेवढे उमेदवारांनी नामांकन आपल्याकडे दिले होते, सर्वांच्या नामांकनमध्ये उमेदवारी मागे घेण्याचा आजचा दिवस होता आणि ह्या 3 वाजेपर्यंत ही प्रक्रिया करण्यात आली. याच्यानंतर सिम्बल अलॉटमेंट जी कारवाई आपण केलेली आहे. आपल्याकडे CEO ऑफिस आहे महाराष्ट्रमध्ये, जे CEO ऑफिस आहे त्यांच्यामार्फत आमचा फॉर्म 7A म्हणजे जेवढे कंटेस्टिंग कँडिडेट्स आहेत त्याची यादी फायनलाइज होणार आहे. पुणे जिल्ह्यात 21 मतदारसंघ आहेत आणि प्रत्येक मतदारसंघात किती उमेदवार यांनी फॉर्म भरले आणि किती लोकांनी माघार घेतले हे सगळे रिपोर्ट आमच्याकडे प्राप्त झालेला आहे. जिल्ह्यामध्ये एकूण आता जे निवडणूक लढवणारे उमेदवार आहेत त्यांची संख्या 246 आहे. 246 उमेदवार पुणे जिल्ह्यात असणार आहेत आणि हे संख्या आज निश्चित झालेला आहे. उद्यापासून बॅलेट पेपर छापण्याची कारवाई आम्ही सुरू करणार आहोत. आपल्याकडे बॅलेट पेपर किती लागणार आहे ती संख्या ऑलरेडी डिसाईड केलेला आहे. त्याच्यानंतर EVM प्रिपरेशन होईल, म्हणजे आपला जो EVM आहे त्याच्यामध्ये उमेदवारांचा जो ज्या काही लिस्ट आहे त्या हिशोबाने EVM तयार आम्ही करणार आणि निवडणूक घेण्यासाठी जे काही सर्व काही तयारी आहे सगळे ऑलरेडी सुरू झालेलं आहे. आमच्याकडे 21 मतदारसंघमध्ये काउंटिंग हॉल कुठे कुठे असणार आहे त्याची तयारी करण्यात आलेली आहे. शहरी भागमध्ये 8 जे मतदारसंघ आहे त्याच्यासाठी FCI गोडाऊन येथे, तसेच बाकी 3 पिंपरी चिंचवड आणि भोसरीसाठी बालेवाडी येथे काउंटिंग होणार आहे. आता निवडणूक से निगडीत जे काही कारवाई आहे त्याच्यामध्ये सर्व ठिकाणी FST SST खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. आमच्याकडे मॉडेल कोड ऑफ कंडक्टच्या व्हायलेशन्सचा जो काही केसेस आहेत ते पण मोठ्या संख्येमध्ये जवळपास 300 जास्त केसेस आम्ही बुक केलेला आहे. जवळपास 1 कोटीपेक्षा जास्त रकमाचे मुद्देमाल जप्त केलेला आहे. त्याच्यामध्ये 17 लाख कॅश पण आहे. एक्साईज डिपार्टमेंटने 12 टीम्स फॉर्म केलेली आहे. निवडणूक होईपर्यंत सर्व ठिकाणी आमचं खूप म्हणजे कडक नजर आहे. 190 क्रिटिकल पोलिंग स्टेशन्स आहेत, त्या ठिकाणी वेबकास्टिंग, व्हिडिओ कॅमेरा, मायक्रो ऑब्झर्वरची नियुक्ती, तसेच CRPF आणि CISF तसेच असे केंद्रीय बलची नियुक्ती आम्ही करणार आहोत. पूर्ण जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागमध्ये आणि शहरी भागमध्ये सर्व ठिकाणी शांततेत म्हणजे भयमुक्त आणि निष्पक्ष चांगल्या वातावरणमध्ये आता निवडणूक पार पडेल अशी व्यवस्था अशी तयारी प्रशासनाने केलेली आहे आणि याच्यामध्ये कुठलाही अडचण येणार नाही असा आमचा विश्वास आहे. आपला जिल्हा फार मोठा आहे, जसं की मी सांगितलं तुम्हाला 77 लाखपेक्षा जास्त व्होटर्स आहेत ऑलमोस्ट. म्हणजे हा जो संख्या आहे ते पाहता 7900 जास्त आपल्याकडे मतदान केंद्र आहे. टोटल आमच्याकडे 41,000 पोल पर्सनल आणि बाकी त्याच्यामध्ये पोलीस जे काही पोलीस कर्मचारी आणि बाकी जे काही कर्मचारी सर्व काही तुम्ही जर लक्षात घेतले 70,000 म्हणजे पोलसाठी पुणे जिल्ह्यामध्ये इलेक्शन कंडक्ट करण्यासाठी 70,000 एवढे संख्येमध्ये कर्मचाऱ्यांची जरूरत असते. सर्वांचा ट्रेनिंग खूप शिस्तबद्ध पद्धतीने आपण फेज वाईज केलेला आहे. आमच्याकडे झोनल ऑफिसर, सेक्टर ऑफिसर, पोल पर्सनल, AROs, RO तसेच पोलीस डिपार्टमेंटचे सगळे अधिकारी कर्मचारी सर्वांचा ट्रेनिंग आपण कमीत कमी प्रत्येकांना 3-3 ट्रेनिंग आपण दिलेला आहे. आणि आपण ट्रेनिंग स्पेशली EVMच्या बाबतीत, EVMचा जो वापर आपण जेव्हा करतो त्याचा कसा पद्धतीने करतो, EVM वापरताना कुठलाही अडचण येऊ नये किंवा कुठल्याही प्रकारचे चुका होऊ नये हा सर्वात आपला महत्त्वाचा भाग आहे आपल्या ट्रेनिंगमध्ये. तसेच दुसरा जो सर्वात महत्त्वाचा विषय आहे की जे व्होटर्स आहेत त्यांना बेसिकली व्होटिंगच्या दिवशी, पोल डेच्या दिवशी, पोल डेला व्होटर्सना कुठलाही त्रास होऊ नये आणि आपला टर्नआउट जो आहे जास्त कसा मतलब वाढवता येईल हे सगळे विषयावर आमचा जास्त भर आहे. या हिशोबाने निवडणुकीची तयारी आमची सुरू आहे. धन्यवाद.